काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री आमदार माननीय श्री बाळासाहेब थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत जनसंवाद पदयात्राबाबत बैठक। वसई विरार शहर जिल्हा काँग्रेसची 9 प्रभागात जनसंवाद पदयात्रा नियोजित करण्यासाठी रविवार दिनांक 15 ऑक्टोबर 2023 हॉटेल सुवी पॅलेस ससू नवघर वसई हायवे येथे ब्लॉक अध्यक्ष फ्रंटल सेल विभाग जिल्हाध्यक्ष प्रभाग मंडळ यांची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित केली होती। बैठकीस काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री आमदार माननीय श्री बाळासाहेब थोरात माननीय श्री आबा दळवी सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश समन्वयक जनसंवाद पदयात्रा माननीय श्री विजय पाटील साहेब पालघर लोकसभा निरीक्षक सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस ॲडव्होकेट माननीय राजेश गोलपसह प्रभारी तथा सचिव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस हे उपस्थित होते। बहुसंख्य सर्व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते। काँग्रेसचे नेते खासदार राहुलजी गांधी यांनी विविध गंभीर समस्येवर जनतेने लक्ष द्यावे या हेतूने नफरत छोडो भारत जोडो हा राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश घेऊन कन्याकुमारी ते काश्मीर अशी 3,500 किलोमीटरची भारत जोडो यात्रा काढली होती। ही पदयात्रा मागील वर्षी दिनांक 7 सप्टेंबर 2022 रोजी या पदयात्रेला सुरुवात झाली होती आणि त्याच्या वर्षपूर्तीच्या निमित्ताने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या उपस्थितीत राष्ट्रपिता महात्मा गांधी स्मारक अर्नाळा ते हुतात्मा स्मारक पापडीपर्यंत अशी 16 किलोमीटरची जनसंवाद पदयात्रा आयोजित केलेली आहे। काँग्रेस पक्षातील मान्यवर नेते तसेच सामाजिक क्षेत्रातील मान्यवर कार्यकर्ते देखील उपस्थित राहणार आहेत। तरी आपणास विनंती आहे की या जनसंवाद पदयात्रेत आपण बहुसंख्य पदाधिकारी कार्यकर्ते सामील होऊन देशाचे लोकप्रिय नेते काँग्रेस माजी अध्यक्ष खासदार श्री राहुलजी गांधी यांचे हात बळकट करूया असे आवाहन ओनिल अल्मेडा जिल्हाध्यक्ष वसई विरार शहर जिल्हा काँग्रेस यांनी केले। एबी न्यूज मराठीसाठी धीरज बिहाडे वसई पालघर। सई विरारमध्ये आम्ही आघाडी म्हणून तर एकत्र आहोत आणि संपूर्ण महाराष्ट्रात आहोत आणि देशामध्ये इंडिया म्हणून आम्ही आहोत। आघाडी म्हणून आम्हाला तर खूप चांगला पाठिंबा जनतेमधून मिळतो आहे। सध्याचं जे शिंदे फडणवीस पवारांचं सरकार आहे ते आलं कसं याच्यावरच लोक चर्चा करतात। आल्यानंतर सुद्धा ज्याचं काम त्यांचं राज्यामध्ये चाललेलं आहे, शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढलेल्या आहेत, त्यांना मदत पोहोचण्यास